कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही। जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्यावरती करा, या सुनील शेळकेला करा, मायबाप जनतेला आणि माझ्या सहकार्यांना करायचे नाही। मला विधानसभेला उभं राहायचं, मला आमदार व्हायचं, मला उभं राहायचं, मला आमदार व्हायचं, राह बाबा उभा, पण कशासाठी व्हायचं? दादांनी 2 वाजता मावळ तालुक्यामध्ये वेळ दिली आणि मी तालुक्यातल्या जनतेला 1-1.5 वाजताची वेळ दिली की 2 वाजता दादा येतात म्हणल्यावरती वेळेवरती येतील, आणि 2 वाजेपर्यंत या ठिकाणी आल्यावरती आपल्या विविध भागातले, त्यामध्ये आई एकविरा देवीचं ठिकाण आहे, त्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं देखील भूमिपूजन करायचं आहे, ग्लास स्कायवॉक लोणाळ्यासारख्या शहरामध्ये कुरवांडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या ठिकाणचं देखील भूमिपूजन करायचं आहे, आणि त्यानंतरनं आपल्या आरोग्यासाठी जी इमारत आज उभी राहिलेली आहे त्याचं भूमिपूजन करून एका ठिकाणून सर्व कामांचा भूमिपूजन शुभारंभ करून यानंतरनं संत जगनाडे महाराजांचं आपल्या सुदुंब्र्यामध्ये असलेला तीर्थक्षेत्र या ठिकाणचा कार्यक्रम करायचा आहे, अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं। परंतु आज राज्याच्या सर्व कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक कॅबिनेट मीटिंग संपन्न झाली आणि त्या कारणाने यायला दादांना उशीर झाला। आजपर्यंत दादा कधी उशीर केलेला मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं नाही, परंतु आज मी आवर्जून दादांना देखील निमंत्रित केलं, त्यामागचं कारण देखील स्पष्ट आहे। मला 4 ऑक्टोबर 2019 दिवस आठवतो, 3 ऑक्टोबरच्या दिवशी दादांनी सुनील शेळकेला पक्षामध्ये येण्याअगोदर उमेदवारी जाहीर केली आणि 4 ऑक्टोबर 2019 मावळमधल्या माझ्या मायबाप जनतेच्या साक्षीनं 35-40 हजार मायबाप जनता रस्त्यावरती सुनील शेळकेला विधानसभेमध्ये पाठवायचं म्हणून वडगावमध्ये आली आणि तोच दिवस आज 4 ऑक्टोबर 2024 आहे। जेवढ्या ताकदीनं 4 ऑक्टोबर 2019 दिवस होता तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच विश्वासानं आजची देखील उपस्थिती पाहिल्यावरती मावळची मायबाप जनता आदरणीय दादांच्या पाठीमागं आणि सुनील शेळकेवरती विश्वास ठेवून उपस्थित आहे हे आता सांगण्याची कोणाला आवश्यकता राहिलेली नाही। मी सातत्यानं कामांच्या माध्यमातून दादांकडे पाठपुरावा करत होतो की तालुक्यातील विकास कामं झाली पाहिजे, महत्वाकांक्षी प्रकल्प आले पाहिजे, तालुक्यामध्ये माझ्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते लाईट पाणी या सुविधा होत असताना महत्वाकांक्षी प्रकल्प देखील अत्यावश्यक होते आणि या प्रकल्पांना देखील दादांनी जो प्रस्ताव येईल त्या प्रस्तावाला मान्यता दिली, जो निधी लागल तो निधी देण्याचं काम दादांनी केलं आणि तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच विश्वासानं मागील 5 वर्षामध्ये ज्या ज्या कामांना दादांनी निधी दिला त्यातली 60% कामं पूर्ण झाली आणि 40% कामं पूर्ण होत असताना वडगावची प्रशासकीय इमारत असेल, तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नगर परिषद इमारत असेल, लोणावळ्यामधलं उपजिल्हा रुग्णालय असेल, लोणावळ्यामधलं पोलीस स्टेशन असेल, मुख्य रस्त्यामध्ये आपल्या आंदरमावळामध्ये जाणारा देखील मुख्य रस्ता आहे, या अशा अनेक कामांची रस्त्यांची किंवा इमारतींची कामं ही देखील अवघ्या काही दिवसामध्ये पूर्ण होत आहेत। कामांकरताच निवडून दिलं जातं, प्रश्न सुटले पाहिजे म्हणूनच विधिमंडळामध्ये देखील तालुक्याप्रमाणे प्रत्येकाला विधिमंडळामध्ये एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं आणि दादा मला विश्वास आहे की आज आपण ज्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, मागील अनेक वर्षापासून माझ्या मावळच्या मायबाप जनतेला आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे, त्यांना उपचार मिळाले पाहिजेत याकरता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं,
ज्याची ऐपत नाही त्या माणसानं जमीन विकायची, त्या कुटुंबानं कुठून तरी व्याजानं पैसे घ्यायचे आणि आपल्याला उपचार कसे मिळतील, आपण कसं बरवू याकरता देखील कुठलाही परवा न करता उद्याच्या पिढीला काय राहील, माझ्या मुलाबाळांना काय राहील, किंवा माझ्या मुलाबाळांकरता काय करावं लागेल, ते करणारे कुटुंब या मावळ तालुक्यात होते. आणि आज ज्या हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलं दादा, त्या हॉस्पिटलमध्ये एखादा महिनाभर जाईल, अजून काही सुविधा अपुऱ्या आहेत. आपल्याला ऑपरेशन थिएटर असेल, तिथले इक्विपमेंट असतील, हे महिन्याभराच्या कालावधीमध्ये येऊन पूर्णपणाने कार्यरत होईल. आणि महिन्याभरानंतरनं मावळ तालुक्यातला माझ्या शहरातला असेल डोंगर पाड्या वाड्यावरचा प्रत्येक व्यक्ती असेल, वडीलधारी आया बहिणी असतील, त्या प्रत्येकाला मोफत आरोग्याची सुविधा या माझ्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयातून होणार आहे. कुणी या, कधी या, किती वाजता या, कुठल्याही परिस्थितीत या, तुम्हाला उपचार देण्याची जबाबदारी या सुनील शेळकेची देखील असणार आहे. त्याच पद्धतीनं लोणावळ्याचं देखील आपलं हॉस्पिटल अवघ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. महसूल इमारत देखील अवघ्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होतीये. मूलभूत सुविधा, लाईट, रस्त्या, पाणी बरोबर रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे याकरता देखील आपण प्रयत्न केले. ग्लास काय वॉक सारखा प्रकल्प आला आई एकविरा देवीसारख्या ठिकाणी, झिप लाईन आणि त्याचबरोबर रोपवे सारखा प्रकल्प देखील आपण उभा करताय. रोजगाराची निर्मिती होत असताना मावळ तालुका म्हटल्यावरती शेतकरी, माझ्या बळीराजाचा शेतीला जोड व्यवसाय म्हणलं तर दुधाचा व्यवसाय, त्याला जोडून व्यवसाय म्हणलं तर फुलांचा ॲग्रिकल्चर आपल्या फुलोत्पादनाचा व्यवसाय, आणि महत्त्वाचा म्हणजे भात पिकाचा व्यवसाय. की भात पिकवायचं, आपल्या घरातलं वर्षभर भागवायचं आणि त्यातून काही 2 पैसे मिळतील याकरता बाजारामध्ये जाऊन इंद्रायणी भात विकील विकायचा. आम्ही मागच्या 3 वर्षापूर्वी इंद्रायणी भाताचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिलं, गावागावामध्ये जाऊन सांगितलं. सहकार मर्षी माऊलीभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या 3 वर्षापूर्वी भाताला 18-19 रुपये बाजार मिळत होता, आज 30-32 रुपयापर्यंत बाजार मिळायला लागला. चांगला ऑर्गॅनिक असेल तर 35 पर्यंत बाजार मिळायला लागला. आम्ही शेतकऱ्यांना सोसायट्यांना एकत्रित केलं आणि त्यातून भात खरेदी करायला सुरुवात केली. काल मला सर्व सोसायटीतल्या माझ्या संचालकांनी सांगितलं, माऊलीभाऊंनी सांगितलं की आपण इंद्रायणी भात खरेदी करायला पुढच्या 8-15 दिवसानंतरनं सुरुवात करणार आहोत, तुम्ही काय रेट देणार, तुम्ही रेट देखील जाहीर केला पाहिजे. सुनील शेळके जो रेट जाहीर करतो त्यानंतरनं पुढचे व्यापारी किंवा घेर खरेदीदार देखील पुढं 2 पैसे अधिकचे देऊन खरेदी करतायत. आणि म्हणून उद्यापासून किंवा येणाऱ्या 8-15 दिवसापासून इंद्रायणी भात खरेदी करत असताना माझ्या सर्व सोसायटीमधला 1 रुपया वाढवतो ना, जावाया करता 1 रुपया माऊली भाऊ तुम्हाला द्यावा लागेल. इंद्रायणी भाताचा दर हा 33 रुपये असेल, त्या पुढे जाऊन जर आधी कुणाला 2 पैसे जास्त जर माझ्या शेतकऱ्याला द्यायचे असेल तर त्यांनी देऊन तो खरेदी करावा. शेवटी शेतकरी बळीराजा किंवा सगळ्यांनाच बरोबर घेऊन गेलं पाहिजे. या भागात उद्योगनगरी आली पाहिजे याकरता देखील आम्ही प्रयत्न केला दादा. आपण हुंदाई कंपनीसारखी कंपनी या ठिकाणी आणलीत, एक चांगला रोजगार तरुणांना निर्माण होतोय, परंतु पर्यटनाला चालना मिळावी याकरता देखील आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. ॲग्रो टुरिझम असेल, कृषी पर्यटन असेल, अशा वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून आणि रोजगाराच्या माध्यमातून माझा मावळ तालुका सक्षम होतोय याचा मला समाधान आहे आणि मला अभिमान देखील आहे. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये प्रलंबित प्रश्न अनेक आहेत. आज रस्त्यांची कामं किंवा पुलांची कामं हा शुभारंभ होत असताना इंद्रायणी पवना नदीवरची पुलं असतील, मुख्य रस्ते असतील, याची देखील आज आपण शुभारंभ केला. परंतु प्रामुख्यानं अजून देखील आमच्या काही मागण्या आहेत, कामं संपत नाही. परंतु मागण्या देखील कधीतरी दादांकडे मागताना मलाही काही वाटत नाही. आम्ही उद्याच्या काळामध्ये माझ्या मुंबई पुणे हायवेच्या बाबत देखील आपण सांगितलं की या भागामध्ये असलेल्या काही भागात आपल्याला फ्लायओव्हर करायचे आहेत, त्याबाबत देखील आपण तात्काळ प्रस्ताव तयार करून द्या.
तो देखील आम्ही देण्याचा विचार करतोय, तो देखील आपल्यापर्यंत पाठवलेला आहे. तळेगाव चाकण रस्त्याचं देखील काम आपण सांगितलं. माझ्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं बंद पाईपलाईनमधून पाणी मिळावं याकरता देखील आम्ही प्रयत्न करतोय. सुरेशभाऊ तळेगाव शहरातले मान्यवर या ठिकाणी आलेत, तो देखील प्रस्ताव आपल्या हातामध्ये देणार आहोत. अनेक कामं आहेत. वडगाव शहरातील पाणीपुरवठा योजना असेल, देऊ शहरातील पाणीपुरवठ्याची योजना असेल, या योजनांकरता देखील आम्हाला दादा तात्काळ मान्यता मिळावी. शेवटी उद्या कधी 8-15 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल, त्या अगोदर ही कामं जर झाली एक क्रीडा संकुल राहिलं. माझ्या जांभूळमध्ये एक क्रीडा संकुल झालं तर त्या क्रीडा संकुलाची देखील आपण मान्यता दिली दादा, 7 एकर जागा वर्ग करून दिली, त्यात आपण निधी देखील देतो म्हणून सांगितलं. फक्त शेवटचा एक आवाज दिला तर ते सुद्धा माझं मंजूर होईल. तालुक्यात सुनील शेळकेनं जे मागितलं, जे माझ्या मायबाप जनतेला आश्वासन दिलं, ते आश्वासन आदरणीय दादा आपण पूर्ण केलं आणि म्हणूनच आज ही मायबाप जनता 1 वाजल्यापासून 5 तास तुमची वाट पाहतीये. नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. माझ्या आया बहिणी उपासा तपासाच्या असून सुद्धा डोंगरा पाड्यावरून या ठिकाणी आल्यात. काही मंडळी सांगत असतात, मला खरं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, परंतु एवढी विकास कामं होत असताना एवढा निधी मिळाला, मग त्या निधीमधून कामं झाली होत आहेत, काही ठिकाणी जाणीवपूर्वक बदनामी देखील करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कामांसोबत सार्वजनिक कामांना शासनाचा निधी मिळतो, रस्ते लाईट पाणी इमारतींना निधी मिळतो, पण माझ्या शहरातल्या माझ्या गावातल्या माझ्या खेड्यातल्या वाड्यापाड्यातल्या जर उद्याच्या पिढीला मला घडवायचं असेल, त्यांना शैक्षणिक सुविधा द्यायची असेल, त्यांना शाळेपर्यंत जर मला पोहोचवायचं असेल तर मला त्यांना सायकली दिल्या पाहिजेत, मला जाण्यायेण्याची त्यांना व्यवस्था करून दिली पाहिजे. माझ्या शहरातल्या वाड्यापाड्यातल्या एखाद्या वयोवृद्धाला माझ्या सहकार्याला हॉस्पिटलची सुविधा प्रायव्हेट ठिकाणी मिळत नसेल, जर शासनाच्या गव्हर्नमेंटच्या योजनेत त्याचा उपचार होत नसेल तर त्याला देखील 2 पैशाची मदत झाली पाहिजे. गावागावामध्ये समाज मंदिरं असतात, सभा मंडप असतात, त्यांना जर निधी मिळाला नाही तर त्या माणसांना देखील कुठून ना कुठून 2 पैसे मिळाले पाहिजेत. ह्याकरता जो माझ्या घरापर्यंत येईल, जो माझ्या दारापर्यंत येईल, जो माझ्या जनता दरबारमध्ये येईल, दादा छाती ठोक पांधणारा सुनील शेळके सांगतो, 99% आलेल्या माणसाला रिकाम्या हाताने पाठवलं नाही. माझ्या लोकांकरता, माझ्या मायबाप जनतेकरता मी मोठमोठ्या उद्योगपत्यांकडे गेलो, तास तास 2-2 तास त्या उद्योगपत्याच्या दारात बसलो, मोठमोठ्या फिल्म स्टारांकडे गेलो, त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवून गेलो, काही ह्या भागातल्या असलेल्या उद्योगपत्यांबरोबर चांगल्या चांगल्या मोठमोठ्या घरांच्या व्यक्तींकडे गेलो, काही ठेकेदारांकडे गेलो, काही सामाजिक संस्थांकडे गेलो. कोण माझ्या तालुक्याकरता जे देईल, कोण माझ्या तालुक्यातल्या मायबाप जनतेला मदत करील, त्या प्रत्येक व्यक्तीच्या दारात गेलो, पण कधी कमीपणा वाटून घेतला नाही, कधी अपमान वाटून घेतला नाही, की जी मायबाप जनता माझ्याकडे अपेक्षेने पाहते, ज्यांनी मला निवडून दिलं, त्या जनतेकरता हात पसरताना कधीच वाईट देखील वाटलं नाही. आणि काही मंडळी सांगतात त्याच्यावरती 1 कोटीचा निधी आणल्यावरती त्याला किती टक्केवारी मिळाली असेल. 4 ऑक्टोबर 2019 ग्रामदैवत पोटोबा महाराजाच्या साक्षीने सांगितलं होतं की या सुनील शेळकेला एक वेळ संधी द्या, तुमचा पैसा नको, तुमचा मानपान नको, सन्मान नको, एक वेळ संधी द्या, तुमच्या संधीचं सोनं करून दाखवील. आणि हा सुनील शेळके आज तुम्हाला सांगतो 4 ऑक्टोबर 2024 या मावळच्या मायबाप जनतेला जेवढं मला डोक्यावरती घेऊन मोठं केलं, जेवढ्या विश्वासानं या महाराष्ट्रभर पाठवलं, ह्या जनतेला सांगतो सुनील शेळकेनं आजही 1 पैसा स्वतःसाठी मिळवला नाही. ज्यांच्याकडून जे मिळेल ते घेतलं. माझा करता धरता बाप सुद्धा व्यासपीठावरती आहे आणि 5 वर्षाच्या काळामध्ये
73 कोटी रुपये जनतेकरता गोळा केले, जनतेसाठीच देऊन टाकले। कुणा धमक असेल आणि जर कुणाचा विश्वास नसेल तर त्यांनी पोटोबा महाराजाच्या देवळामध्ये यावं। हा सुनील शेळके कधी यायला तयार आहे, बदनामी करू नका, बदनामी करू नका, बदनामी करण्याचा प्रयत्न कुणी करू नका। माझी एवढी तुम्हाला विनंती आहे, सुनील शेळकेची बदनामी होत नाही, परंतु या मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीची त्यामध्ये बदनामी होते, माझ्या नेत्याची बदनामी होते। आणि म्हणून पैशाकरता आमदार झालेला नाहीये। जिथं जिथं जे लागल जे करता येईल ते करण्याचा आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न केला। ज्यांनी ज्यांनी मला मागच्या 5 वर्षामध्ये जो निधी दिला, ज्यांनी आर्थिक मदत केली, कुणी CSR फंडातून मदत केली, अनेक कंपन्यांचे या ठिकाणी डायरेक्टरना देखील बोलवले, काहींना चेअरमन मंडळींना बोलवलं आहे, मी सर्व दानशूर व्यक्तींचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। मला माहीत आहे येणाऱ्या काही अवघ्या दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल, अनेक जण इच्छुक आहेत, महायुतीकडून कोण उमेदवार आहे हे मावळ तालुक्यात अजून माहीत नाही किंवा मला देखील माहीत नाही, परंतु अनेक जण तयारी करतायत। प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे, कुणीही विधानसभेला ग्रामपंचायतीला किंवा लोकसभेला उभं राहू शकतो। जनतेची विश्वासार्हता घेऊन जर जनतेला पटलं तर तुम्हालाही आमदार खासदार करतील, परंतु मला एवढं सांगायचं आहे तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशतीखाली आणू नका। मावळच्या मायबाप जनतेला कुठल्या दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करू नका। मावळच्या मायबाप जनतेला तुम्ही दडपशाहीखाली आणण्याचा प्रयत्न कराल तर दादा तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो, आज माझी मायबाप जनता प्रेमळ आहे, एखाद्यावरती जीव लावला तर त्याचा करेट कार्यक्रम करते। परंतु जर कुणी दहशत केली, कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही। प्रत्येक जण मरायला आलेला आहे, प्रत्येक जण मरायला आलेला आहे। जर तुम्हाला दहशत करायची असेल, जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्यावरती करा, या सुनील शेळकेला करा, मायबाप जनतेला आणि माझ्या सहकार्यांना करायचे नाही। आम्ही धर्म पाळला, आम्ही तालुक्यातील प्रत्येक वाड्या वस्त्यावरच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करण्याचा प्रयत्न केला। दादा मी कधी तुमचाच आदर्श घेऊन कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही। कोण कुठल्या धर्माचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या विचाराचा, कोण कुठल्या पक्षाचा आहे हे 5 वर्षामध्ये मी कधी पाहिलं नाही। कोण भाजपचा, कोण शिवसेनेचा, कोण काँग्रेसचा कधी पाहिलं नाही। जो येईल त्याच्यासाठी उभा राहिलो, जो येईल त्याच्यासाठी निधी दिला, जो येईल त्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला। परंतु मी जातीपातीचं राजकारण या तालुक्यात केलं नाही आणि कधी करणार नाही। माझ्या दोन्ही नेते RPI या ठिकाणी आहेत, सूर्यकांत भाऊ देखील आहे, आम्ही एकमेकाच्या विरोधात काय मला त्यांनी आरोप केले, सत्य असून ते बोलले मांडलं, पण त्यांना देखील जवळायला विश्वासानं कळलं, नाही सुनील काम करतो, सांगितलेलं ऐकतो, म्हणून आज ते सुद्धा व्यासपीठावरती आहे आणि आमचं रमेश भाऊ सुद्धा व्यासपीठावरती आहे। पण काही मंडळींना वाटलं कार्यक्रमाला जायचं कसं, कार्यक्रमाला गेलो तर आपण जे काही गावागावांमध्ये जाऊन दादांच्या विरोधात सांगतोय ते भांडं फुटल, आपण जी बदनामी करतोय ती आपली उघडकीस येईल। परंतु मला एवढं सांगायचंय, मागच्या 25 वर्षात तुम्ही काय केलं मला काढायचं नाही, मला त्याच्यावर जायचंय नाही। 5 वर्षात सुनील शेळकेनं दादांच्या माध्यमातून काय केलं याचा लेखाजोखा जनता तोलमाप करतीये। अरे उभं राहायचं, मला विधानसभेला उभं राहायचं, मला आमदार व्हायचं, मला उभं राहायचं, मला आमदार व्हायचं,
रा बाबा उभा, पण कशासाठी व्हायचं, कशासाठी व्हायचं ते सांग ना, कशासाठी व्हायचं? दादा कमी पडले, दादांनी तालुक्यात विकास कामं केली नाही, व्हायचं तर कशासाठी व्हायचं? फक्त या विकासाचा रथ थांबवायचा, या विकासाला खीळ घालायची, म्हणून कुणाला जर आमदारकीची स्वप्न पडत असतील तर ती मायबाप जनता कधीही स्वप्न तुमची पूर्ण करणार नाही। आज माझ्या विरोधकांना, माझ्यावरती 5 वर्षापासून प्रेम करणाऱ्यांना जाहीरपणानं सांगतो, तुमच्या हातात अजून 8 दिवस आहेत, विजयादशमीच्या दसऱ्याच्या पर्यंत तुम्हाला मुदत। सुनील शेळकेनं कुणाची भाड खाल्ली, सुनील शेळकेनं कुणाची टक्केवारी खाल्ली, सुनील शेळकेनं कुठल्या शेतकऱ्याला लुबाडलं, सुनील शेळकेनं कोणत्या आया बहिणीची फसवणूक केली, सुनील शेळकेनं कुणाचा सातबारा लिहून घेतला, सुनील शेळकेनं कुणावरती अन्याय केला, त्याचं नाव सांगावं। तुम्हाला 8 दिवसाची मुदत, तुम्हाला 8 दिवसाची मुदत। आम्ही काम केलं, आम्ही तळमळीनं काम केलेलं आहे। माझी विनंती आहे, या तालुक्याची आणि आमची बदनामी करून कुणी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका। आणि म्हणून आपण सगळेजण जात पात धर्म बाजूला ठेवून काम करत असताना या तालुक्यातील मायबाप जनतेला देखील एवढं सांगतो की उद्याचं भविष्य, उद्याचं भवितव्य हे मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं आहे, एवढंच फक्त तुम्हाला सांगतो। पुन्हा एकदा माझ्या आया बहिणींची, वडीलधाऱ्यांची जाहीर माफी मागतो। यानंतरनं दादांचं भाषण होईल आणि त्यानंतरनं कार्यक्रमाची सांगता होईल। कुणी उठू नका, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो।